राजमाता जिजाऊ जयंती निमित्त बेडकी हाळे ते कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार वितरण व होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन सुप्रिया पाटील यांची माहिती. श्री दत्तकुमार पाटील युवा समिती संचालित राजमाता जिजाऊ महिला सेवा भावी संस्थेच्या वतीने शुक्रवार तारीख 12 रोजी सायंकाळी 4 वाजता बाजारपेठ बेडकी हाळे ते राजमाता जिजाऊ जयंती निमित्त. यावेळी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, बेडकी हाळेतील सर्वसामान्य परिवारातील महिलांना एकत्रित करून राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महिलांना दत्तकुमार पाटील युवा समिती यांच्या विशेष प्रयत्नाने आम्ही शिवाजीपेठ परिसरात पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका वंदना अभय कुमार भागाजे ह्या आहेत. प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर गोपाल महामुनी हे उपस्थित राहणार आहेत. समाजातील महिलांच्या सन्मानार्थ राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या वतीने 5 विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्य क्षेत्रातील मीना वडेर, आध्यात्मिक क्षेत्रात हरिपाठ भजनी महिला मंडळ, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी सुशीला चिंचणे, तर शैक्षणिक क्षेत्र श्रद्धा केसरकर व ऋतुजा शास्त्री यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यानंतर 6 वाजता गावातील महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांकासाठी पैठणी साडी, द्वितीय क्रमांकासाठी चांदीचा करंडा, तृतीय क्रमांकासाठी चांदीची जोडवी, चौथ्या क्रमांकासाठी डिनर सेट व 5व्या क्रमांकासाठी हॉटपॉट डबा. महिलांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सुप्रिया पाटील यांनी केले. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था बेडकीहाळ यांच्यामार्फत होम मिनिस्टर हा सांस्कृतिक कार्यक्रम व त्याच पद्धतीनं बेडकीहाळमधील सेवाभावी कार्याबद्दल उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम 12 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4:30 वाजता शिवाजीपेठ बेडकीहाळ येथे होणार आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वंदना अभय कुमार भागाजे, प्रमुख उपस्थिती सुभद्रा बबन गडकरी, महादेवी रावसाहेब हनबरट्टी, लिंगव्वा विटाप्पा कोरे, राजमती धन्यकुमार पाटील, प्रमुख वक्ते म्हणून गोपाळ महामुनी सुतार सर, आणि उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुरस्कार वितरण, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मीना विष्णू वडेअर, आध्यात्मिक कार्यासाठी विठ्ठल मंदिर हरिपाठ महिला भजनी मंडळ बेडकीहाळ, सामाजिक सेवा सौ सुशीला महादेवी महादेव चिंचणे, शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठी श्रद्धा सागर केसरकर व ऋतुजा राजू शास्त्री यांना हा पुरस्कार वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक दत्तकुमार पाटील युवा समिती बेडकीहाळ, राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था बेडकीहाळ व राजमाता जिजाऊ महिला सहकारी संघ बेडकीहाळ यांच्यामार्फत होणार आहे. तरी बेडकीहाळमधील सर्व महिलांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती. या बैठकीस महिला संस्थेच्या उपाध्यक्षा साधना देसाई, कार्यदर्शी भावना इनामदार, सदस्य कविता जनवाडे, कल्पना पाटील, निर्मला कोळी, सुजाता पोतदार, प्रीती संकपाळ, आशामा मुल्ला, हर्षा राणी कोळी, मेघा पाटील, प्रियंका पाटील, मोहिनी पाटील, रुक्मिणी भोपळे यांच्यासह इतर महिला उपस्थित होत्या. स्मिता निकम यांनी आभार मानले.